उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतशी राज्यामध्ये अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई जाणवायला लागली आणि या तापमानाचा फटका अहमदनगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागाला सुद्धा बसतोय. नगरच्या इमामपूर भागातल्या ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईच्या परिस्थितीला सध्या सामोरं जावं लागतंय. नेमकी काय परिस्थिती आहे इथली बघूयात माझाचा रिपोर्ट. 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागत, ती पुरता भेटत नाही. तिथं लय अवघड परिस्थिती आमची पाण्याची. ही व्यथा आहे अहमदनगरच्या इमामपूर गावातल्या ग्रामस्थांची. उन्हाळा आला की दरवर्षी गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. उन्हाळ्याच्या दिवसात गावात दरवर्षी टँकरनं पाणी पुरवठा केला जायचा, पण यंदा मात्र गावकऱ्यांच्या नशिबी तेही नाहीये. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायतीनं प्रस्ताव पाठवला, प्रस्तावाला मंजुरीही मिळाली, पण पाणी का मिळालं नाही याचं कारण सरपंचांकडूनच ऐका. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही एप्रिलमध्येच पाण्याचे प्रस्ताव टँकरसाठी पाठवले होते. प्रस्ताव मंजूर झाले का नाही आम्ही त्यांच्या संघ संपर्क साधला असता. प्रस्ताव मंजूर झालेले आहेत, पण जो टँकर चालू करायचे त्याला जे डिझेल लागते त्या डिझेललाच निधी उपलब्ध शासनाकडून नाही आहे असं आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. गावात सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. गावकऱ्यांची पाण्यासाठी रोजची कसरत सुरू आहे. दरवर्षी यजबोंब आहे आमच्या पाण्याची. आमच्या पाण्याची सरकारने काहीतरी सोय करावं. लय अवघड म्हणजे लय अवघड परिस्थिती आमच्या लोकांची पाण्याची. 2 किलोमीटरवरून पाणी रोज 2-2 डबडे अडकून पाणी आणावं लागत. जिथे माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे जनावरांसाठीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय. जनावराला बी पाणी नाही. आता जनावराचे कमी आमच्या गावामध्ये 500-600 जनावर असतील. मग अजून दुसरी गुरं तर 2-2, 4-4, 5-5 गुरं घरे म्हशी आहेत काही. पण आता कुणून तरी संकट टाळून आपलं आणतात कुणून तरी लोकांना 2-2, 3-3 किलोमीटर पाणी. प्रत्येक म्हणजे माध्यमिक किंवा हायस्कूलमधल्या मुलांची सकाळी 8 वाजता शाळा चालू होती, पण गावामध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे लोक सकाळी पाणी आणतात. मग दुपारी पाण्याला गेलं तर पाणी संपलेलं असतं, त्यामुळं मुलांनाही घरी राहावं लागतं आणि पाण्यासाठी आई वडिलांबरोबर जाऊन ते पाणी आणावं लागतं. अहमदनगर तसा सुजलाम सुफलाम जिल्हा, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील अनेक तालुके हे अवर्षणग्रस्त आहेत. या तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळ पडतो आणि या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या वर्षीच्याच टँकरच्या डिझेलचे पैसे हे प्रशासनाकडून दिले गेले नसल्यानं यंदा अशा पेट्रोल पंप चालकांनी डिझेल देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा होत नाही आहे. ऐन उन्हाळ्यातली पाणी टंचाईची समस्या या गावकऱ्यांसाठी नवी नाही आहे, पण या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार असा सवाल गावकरी विचारतायत. सुनील भोंगळ, एबीपी माझा, इमामपूर, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.